आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं शहरातल्या अनेक भागामध्ये पावसाळी परिस्थितीनंतर जे काही साथीचे आजार किंवा इतर नागरी समस्या, काही ठिकाणी पाण्याच्या सप्लायमध्ये म्हणजे पाणी पुरवठ्यामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे, अनेक ठिकाणी पाणी तुंबतं आहे, जे अनेक भुयारी मार्ग आहेत त्या ठिकाणी त्या भुयारी मार्गाचा वापर करता येत नाही. आपल्या नवी मुंबई महापालिका यांच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक खूप प्रमाणावर कमी आहेत आणि त्यामुळे शाळांमध्ये अनेक लोकांनी आपली मुलं कोविड पिरियडच्या नंतर आर्थिक अडचणींमुळेच म्हणूया किंवा महापालिकेचा दर्जा चांगला, शैक्षणिक दर्जा सुधारलेला आहे म्हणून महापालिकेच्या शाळांमध्ये मुलं टाकली, परंतु तिथे शिक्षक कमी असल्यामुळं मुलांची खूप अडचण होते. अशा अनेक गोष्टी, त्यामध्ये आपण जर पहिलं पाहिलं तर महापालिकेचं प्रथम संदर्भ रुग्णालय वाशीला आहे. मी काल त्या ठिकाणी भेट दिली तर इतकी गर्दी आहे की आपण आतमध्ये जाणं कठीण आहे. एवढे जर पेशंट आपल्याकडे आहेत तर अशा वेळेला आपले दोन रुग्णालय 100-100 बेडची, एक नेरूळ आणि दुसरं ऐरोली, इथली जर आपण फुल फ्लेजमध्ये ती रुग्णालय चालू केली, त्या ठिकाणी डॉक्टर्स किंवा तिथे इतर इन्स्ट्रुमेंट्स आपण त्या ठिकाणी ठेवली तर रुग्णाला चांगली सोय मिळू शकते, सेवा मिळू शकते. तेच रुग्ण जर ऐरोलीवरून किंवा बेलापूरवरून रुग्ण वाशीला येणं आणि त्यांचा वेळ तिथे लागणारा ट्रीटमेंटला वेळ ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर रुग्णांना ती सेवा मिळत नाही किंवा रुग्णांना तो त्रास होतो. म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की आपण हे दोन्ही हॉस्पिटल ऐरोली आणि नेरूळ हे फुल फ्लेजमध्ये चालू करावेत की जेणेकरून तिथल्या रुग्णांना चांगली सेवा मिळू शकेल. दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो गणपती उत्सवाच्या गणेश मूर्तीबद्दलचा काल होता, ती आम्ही मागणी केली तो ऑलरेडी झालेला आहे. परंतु आता अनेक ठिकाणी आता सांडपाण्याचा विषय, सांडपाडा कारशेडच्या बाजूला तिथे एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये पाणी कुठून येतं ते वरच्या डोंगराचं पाणी सर्व त्यामध्ये येतं आणि तिथून ते समुद्राकडे जातं, पण तो नाला जर डिसिल्टिंग योग्य प्रकारे झाला नाही तर पाणी ओव्हरफ्लो होणार आणि मग ते शहरात येतो. त्यासाठी तो नाला डिसिल्टिंग करून योग्य प्रकारे तो पाणी निचऱ्यासाठी उपलब्ध करावा अशी मागणी केली. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी तर बेलापूरला या ठिकाणी पार्किंगचा प्रश्न आहे. सेक्टर 15 पार्किंगचं एक मल्टी स्टोरेज त्यांचं पार्किंग चालू आहे, मी इमारत बनवणं, परंतु आज ह्या विशेष करून बेलापूर सेक्टर 15 एवढी हॉटेल्स आहेत, एवढी कार्यालय आहेत, ऑफिसेस आहेत की त्या ठिकाणी गाड्या काही लोक त्या फुटपाथला रॅम्प बनवून त्या रॅम्पने गाड्या वर चढवतात फुटपाथवर, त्यामुळे लोकांना चालायला तिथं अडचण झालेली आहे. म्हणून आपल्या महापालिकेने पहिली मागणी अशी आहे की अजून त्या ठिकाणी सेक्टर 15 दोन प्लॉट पार्किंगसाठी उपलब्ध आहेत, तिथे त्यांनी काम सुरू करावं. आणि सध्या जे तातडीची उपाययोजना म्हणून त्यांनी जे मैदान आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला, त्या ठिकाणी मच्छी विक्रेत्या महिला बसतात किंवा मुलं मैदानावर खेळतात, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांची जी काही सेवा आहे ती चालू ठेवून त्या ठिकाणी पार्किंगची सोय जर करता आली तर ती एक संधी घ्यावी अशी मी त्यांना विनंती केली. आता शहरामध्ये अनेक ठिकाणी भुयारी मार्ग आहेत, त्यामध्ये विशेष करून सांडपाड्याला आहे, त्यापर आमच्या स्टेट बँक नेरूळ डीवाय पाटीलच्या पुढच्या बाजूला, तर स्टेट बँक कॉलनीतले लोक सर्व त्या हायवेला बस स्टॉपला येतात, परंतु तो भुयारी मार्ग बनवलेला आहे, त्यामध्ये पाणी तुंबलेलं आहे, तिथं लाईट नाही, तिथे सिक्युरिटी नाही, तर लोकांना ते खूप अनसिक्युअर वाटतं. आणि म्हणून आपण ह्या सर्व ज्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत त्या लोकांना वापरात येण्यासाठी आपण त्याचं दैनंदिन मेंटेनन्स ठेवणं आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टीची मागणी. दुसरा विषय जो आहे तो शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाडं झालेली आहेत आणि आपल्या शहरातली जी झाडं आहेत, ही जी जमीन आहे ही मार्सी लँड आहे, त्याला मुळं खोल जात नाही, जसं इतर ठिकाणी सोटमुळं असतात ती खाली जातात, इथेही मुळं पसरलेली असतात. जर झाडांचं ट्रिमिंग योग्य प्रकारे केलं नाही तर ती झाडं पावसाळ्यात हवेमुळं ती इनबॅलन्स होऊन पडतात आणि 30-40 वर्षाचं झाड पडतं, नुकसान होतं. त्यासाठी आपण झाडांची छाटणी सरसकट आणि सायंटिफिकली करावी अशी मागणी केली. नंतरचा जो विषय तुम्हाला सांगितले की ह्या हॉस्पिटलचं झालं पामबीच, पामबीच मार्ग पामबीचवरती आपण हे
येणार आहे ते ऑरेंजा कॉर्नर वाशी या ठिकाणी सायकल ट्रॅक बनवतो आहे. आता मला सांगा, सायकल ट्रॅक जो नवीन बनवतो आहे त्यामध्ये अनेक झाडं पण जात आहेत, परंतु तो सायकल ट्रॅक, हां, शहरामध्ये हौशी लोक आहेत, व्यायाम करणारे लोक आहेत, परंतु हा ह्याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याच्यापेक्षा जर आपण ज्या ठिकाणी शिडकोने सायकल ट्रॅक दिले नाहीत ते मेंटेनन्स केले, तर शहरातल्या लोकांना आज पेट्रोल डिझेलपासून जर आपल्याला वाचून किंवा पैसे खर्च न करता आपला प्रवास करायचा असेल तर 1 किलोमीटर 2 किलोमीटर ते सायकलने जाऊ शकतात. पण ते सायकल ट्रॅक जर सुरक्षित आणि व्यवस्थित असतील तर ती सोय तातडीने करावी. आपण जे काम गरजेचं नाही ते काम पहिल्यांदा करतो आहे असं होतं का म्हणे, यासाठी माननीय आयुक्तांना आम्ही सर्वांनी विनंती केली की आता जो सायकल ट्रॅकचा जो जे प्रपोजल आहे ते प्रपोजल आपण याचा पुनर्विचार करा, हे करणं आवश्यक आहे की नाही, आणि जे शहरामध्ये सायकल ट्रॅक आहेत ते मात्र आपल्याला मेंटेन करून लोकांसाठी लोकांच्या गरजेखातर ते उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुसरं, ज्युएल ऑफ नवी मुंबई जे आपल्या सीवूडच्या पुढे म्हणजे निरूडच्या मध्ये जे आहे त्या ठिकाणी आता खूप लोक त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जातात. मॉर्निंग वॉकला जात असतील, इव्हिनिंगला सर्व फॅमिली जात असतील, मुलं जात असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती वर्दळ आहे, परंतु तिथली सोय अतिशय म्हणजे तिथले जे मेंटेनन्स आहे ते एकदम पुअर आहे. ते असं होतं का म्हणे, महापालिकेने त्याच्या बाबतीत लक्ष देऊन त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा ते कंपाऊंड बनवलं पाहिजे. कंपाऊंड केल्यानंतर तिथे सिक्युरिटी राहील. तर कसं होतं बघा, समजा माझ्या घरचं एखादा माणूस मुलाला घेऊन गेला तिथे आणि त्या मुलांना जर कोणी जर उचलून नेलं तर त्याची सिक्युरिटी काय? जातो कुठं मी? महापालिकेच्या उद्यानामध्ये, महापालिकेच्या ज्वलाप नवी मुंबईमध्ये. मग त्या ठिकाणी जर काही सिक्युरिटी नसेल तर ती जबाबदारी अल्टिमेटली महापालिकेची येते. आणि म्हणून ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या सोयी लोकांसाठी लोकांच्या पैशातून लोकांच्या निधीतून उपलब्ध करतो त्यावेळेला त्या सर्व अर्थाने सर्व बाजूने परिपूर्ण असाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आपल्या शहरातले होल्डिंग पॉइंट्स, आपल्या शहरातला नवी मुंबईतला काही भाग हा समुद्र सपाटीपेक्षा सखल आहे, म्हणजे कमी आहे, आणि त्यामुळं समुद्राचं पाणी पावसाच्या वेळेला आपण त्या भागातून उचलून ते समुद्रात फेकतो. त्यासाठी होल्डिंग पॉइंटची योजना केलेली आहे. ही डच टेक्नॉलॉजी आहे. मग त्या डच टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण काही ठिकाणी करतो आहे, परंतु ते मेंटेनन्स नाही. त्या ठिकाणी आपल्याला डिसेल्टिंग दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्या ठिकाणी जमा होणारा चिखल काढला पाहिजे. तो चिखल काढून त्यानंतर ते जे पंप हाऊस आहेत ते पंप आपल्याला डिझेलवर चालणारे पंप पाहिजेत, कारण ज्यावेळेला पाणी तुंबतं त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी फेल होते, आणि अशा वेळेला जर डिझेलवर चालणारे पंप असतील तर ते पंप कंटिन्यू चालू होत राहतील, आणि भरती आणि पाऊस एका वेळेला आलं तर शहरामध्ये पाणी तुंबू नये म्हणून या पंपचा वापर करता येईल. ते सुद्धा त्यांनी सांगितलं की हा विषय आमच्याकडे टॉप प्रायोरिटीला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना वारंवार या गोष्टीची आठवण करून देतो. हे आता एक ठिकाणी सुरू केलेलं आहे, तिथे एकता विहार त्याच्या निलगिरी गार्डन त्यापासून सुरू केलेलं आहे आमचे रोहिदास पाटलांनी. दुसरं आता वाशीला सेक्टर 6 त्या ठिकाणी पण सुरू होणार आहे, लवकरच वर्कआउट झाले. पण अशा प्रकारची गरज आणि मागणी हे शहरामध्ये अनेक ठिकाणचे, जसं यामध्ये नेरूळला बोलले मिलापूरला आहे ती मागणी आम्ही केली. शहरामध्ये अनेक ठिकाणी साऊंड बॅरियरचे मार्ग आपण पाहतो, आपण मुंबईला जातो अनेक ठिकाणी साऊंड बॅरियर लावले. नवी मुंबई 21व्या शतकातलं शहर आहे, ह्या सर्व गोष्टीची लोकांना जाणीव आहे, आपल्या कार्यकर्त्यांना जाणीव आहे, आपल्याला पत्रकारांना जाणीव आहे, परंतु हे ही होणं आवश्यक आहे. ज्या आता आपण आतापर्यंत वॉटर मीटर गटर करत आलो ते तेच करण्यापेक्षा ह्या ज्या गरजेच्या ज्यापासून माणसाला शारीरिक त्रास उद्भवणार आहे तो होऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे, अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.